हे भगवान बिरादार जवळगा येथील शेतकरी आहेत आणि त्यांनी एक गोगलगाय हा जो शेतकऱ्याला सतावणारा प्रश्न आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहेत, ते सर्वांनी ऐकावं. आता सध्या खरीप पिकामध्ये सोयाबीन हे मुख्य पीक, तरी त्याला गोगलगाय हे वरी येऊच देण्यात गेले. मग कृषी अधिकाऱ्याला विचारल्यानंतर त्याने स्नेल किल हे औषध घ्या आणि एकतरी 3 डबे टाका असं सांगितले. मग मी 3 डबे घेतलो आणि ते 3 एकरमध्ये टाकलो, ते माझे रिझल्ट आला पण एकतरी 3000 रुपये गेले. माझं 24 एकर सोयाबीन आहे, मग 24 त्रिक किती जाणार पैसे, मग त्याच्यावरही सोयाबीन परवडणार नाही, तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल असं म्हणून दुसरीकडे चौकशी केली. कोणी मीठ टाका, कोणी गावचोड टाका, हलाह्याला लावून असे बक्कळ सांगितले, पण मी काही ती करून बघितलो पण काही रिझल्ट आला नाही. मग कृषी अधिकाऱ्यानं स्नेल किलच सांगितल्यामुळं मी स्नेल किल घेतलो आणि त्याच्यातलं 500 ग्रॅम स्नेल किल आणि 10 किलो तांदूळ. मग ती स्नेल किल जे आहे ते सगळीकडे टाकायला परवडणार गेलं म्हणून त्याच्यामुळं त्याचं पेस्ट तयार केलो वाटून आणि त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी टाकलो आणि ते पाण्यामध्ये त्याचं द्रावण करून त्याचा कलर एकदम चांगला झाला. आणि आपण जसं सोयाबीनला गावसूर ज्या पद्धतीने लावतो त्या पद्धतीने मी ते 10 किलो तांदळाला लावलो. लावण केल्यानंतर ते गावसूर लावल्यावर जसं सोयाबीनला कलर येतो तसं तांदळाला कलर आला आणि ते 10 किलो तांदूळ मी 3 एकरमध्ये टाकलो. टाकल्यानंतर 15 मिनिट थांबलो, 15 मिनिटामध्ये 1ही गवळण राहिली नाही. तरी असं जर ते स्नेल किल जर वड्या किंवा ते खडू जर टाकला असतो तर किमान 6-7 डबे लागले असते, तरी 7000 रुपये लागला असता. तरी 1000 रुपयाचा डब्बा मी घेतलो, त्याच्यातलं अर्धच द्रावण तयार केलो, तर ती 3 एकरमध्ये पूर्ण 100% रिझल्ट आला. त्याच्यामुळं माझे किमान 1-5000 रुपये आरामशीर वाचले. आणि 1 किलो डब्यामध्ये तुम्हाला किती रान होईल वाटते तुम्हाला हे तांदळाचा प्रयोग जर केलो आपण तर? जेवढं बारीक वाटून पेस्ट केलो तयार तेवढं क्षेत्र जास्त तयार होते. तर त्याच्यामध्ये 1 किलो पेस्ट जर चांगल्या पद्धतीनं वाटलं आणि चांगलं मिश्रण जर केलं तर 10 किलो 25 किलो तांदूळ त्याच्यात आराम तयार होतो गवळणीला.